आष्टी तालुक्यातील एका गावातील आदिवासी पारधी महिलेवर अत्याचार झाल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडी जी आहे आक्रमक झालेले आहेत। वंचितचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर स्वतः इथं आलेले आहेत। पहिल्यांदाच असं होतंय बीडमधल्या कुठल्या तरी पोलिसावरती आरोप होतोय आणि थेट पोलीस ठाण्याला स्कुलूप घालण्यासाठी बाळासाहेब पुढे येतात। बाळासाहेब पहिल्यांदाच असं आम्हाला ऐकायला भेटतंय पाहायला भेटतंय की चक्क तुम्ही DYSP कार्यालयाला स्कुलूप घालता। इथे एक लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाने महिलाच्या संदर्भात एक सक्त गाईडलाईन दिलेली आहे सगळ्या ह्याला इन्क्वायरी ऑफिसरला की तुम्ही ही फॉलोच केली पाहिजे। आता ही जर तुम्ही फॉलो करणार नसाल तर टाळा लावण्याशिवाय तुमचा दुसरा पर्याय काही आहे? म्हणजे सुप्रीम कोर्टालाही तुम्ही मान्य करायला तयार नाही आहेत आणि तुम्ही स्वतःचंच त्या ठिकाणी असा घोडं रेटणार असाल तर तिथं टाळा लावण्याच्या पलीकडे काही आहे? इथे असणारं माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस ही बातमी येते की पोलीस स्टेशनला टाळं लावलं जाणार आहे तर मुख्यमंत्र्यांनी इथला अहवाल मागितला पाहिजे होता। गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी अहवाल मागितला पाहिजे नेमकं काही आहे की आणि त्यांचा पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे ते जर डोळे झाक करत असेल आणि पोलीस डिपार्टमेंट याच्यामध्ये राहणार असेल तर पोलीस डिपार्टमेंटला माझ्या अंदाजानं एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना नंतर वाचवायला कोणी येणार नाही आहे। त्यांच्यामुळे कायदेशीर जो आहे तो कायदेशीर बाब त्यांनी करावी। आम्ही कोणावरती असणारं प्रेशर टाकणार नाही आणि कोणावरती असणारं वाचवा असंही सांगणार नाही। तुम्ही आतमध्ये चर्चा वगैरे झाली वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काय म्हणाले किती दिवसाचा तुम्ही अल्टिमेटम त्यांना दिलं? त्यांनी 3 दिवसाची वेळ मागितली। 3 दिवसाच्या वेळेच्या ह्याच्यामध्ये आम्ही सांगितलं ठीक आहे 3 दिवसाची वेळ देऊ नाही तर आम्हाला ज्या कारवाई करायच्या ते नेमके आम्ही करू त्या ठिकाणी। बाळासाहेब दुसऱ्या विषयावर येतोय। शरद पवार म्हणाले की वंचित आता कुठंतरी आमच्यासोबत आलं पाहिजे आणि आम्ही सगळे मिळून लोकसभेची निवडणुकीची जी तयारी आहे ती पुढे करू। मी वाचलेलं नसल्यामुळे मी काही रिॲक्शन देऊ शकत नाही सध्या। मला वाचू दे मग मी रिॲक्शन देईन। काल एक देवेंद्र फडणवीसांचं ट्विट केंद्रातून म्हणजे दिल्लीतून ट्विट करण्यात आलं की मी पुन्हा येईन। त्यानंतर एक राज्यात वेगळी खळबळ उडाली। तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय होत्या? आता त्यांच्या पक्षातलं त्यांनाच माहिती काय चाललंय ते, मला बिलकुल माहीत नाही त्याच्यातलं। ते कुठंतरी महाराष्ट्रातले अनेक पक्ष आहेत ते अस्वस्थ वाटतात तुमच्या मते? मला तर पक्ष असतात तो म्हणजे अस्वस्थ राहतातच नेहमीच। पाचही वर्ष ते अस्वस्थ राहतात। सत्ता मिळेल की न मिळेल, ज्याला मिळाली नाही तो सत्ता मिळेल म्हणून अस्वस्थ असतो। ज्याला सत्ता मिळाली ती जाणार का याच्यासाठी तो अस्वस्थ असतो। मात्र जर कोणी शरद पवारासारखे जर तुम्हाला सोबत या म्हणतील तुम्ही जायला तयार आहे तसा विचार करताय? पक्ष डिसाईड करेल। दुसरा एक प्रश्न, मराठवाड्यामधला सध्या जरांगे पाटलांचा विषय आहे सध्या चालू। बीडमध्ये शिंदे समिती आलेली आहे। आतापर्यंत 10,000 प्रमाणपत्र कुणबीची मिळाले तरी पण सरकार आणखीन गांभीर्यानं घेताना दिसत नाही। असे माझ्या दृष्टीने हे शासन कुठल्याच प्रश्नावरती गांभीर्यात नाही आहे। त्यांना फक्त वेळ काढू पणा काढायचा आहे। कॉन्ट्रॅक्टवरती त्यांचा सरळ डोळा आहे आणि त्याच्या पलीकडे ह्या सरकारला काहीच घेणं देणं नाही आहे। सध्या जे मराठा समाजातल्या तरुणांची जी आत्महत्या आहेत त्यासाठी तुम्ही काय त्यांना संदेश द्याल, कसं रोका? तरुणांना एवढंच म्हणणार आहे की बाबा तुम्ही आत्महत्या करून हा प्रश्न सुटणार असेल तर मी तुमच्या बाजूने आहे। आत्महत्या करून हा प्रश्न सुटणार नसेल तर कृपा करून आत्महत्या करू नका। लढायला शिका, झगडायला शिका। महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, यांनी लढा देऊनच अधिकार मिळवले। त्याच्यामुळे लढा हा अधिकार मिळवण्याचा मार्ग आहे तर तो अवलंबावा असं मराठा समाजाच्या तरुणांना माझं आव्हान आहे। बाळासाहेबांकडे काही अजेंडा आहे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी? ते मी त्यांना म्हटलं आहे की यांचं सगळं थकलं आणि मग आम्ही तोडगा मांडतो त्याच्यावरती। मध्यंतरी तुम्ही म्हणाला की आमच्या हातात सत्ता द्या, कंत्राटी भरती आम्ही रद्द करू। सगळे आजही मी म्हणतोय त्याच्यामध्ये की सत्ता आमच्याकडे आली की हे जो कंत्राटी कर्मचारी आहे त्याला आम्ही परमनंट करू आणि त्याच्या पाठीमागे आता सगळेजण लागलेले आहेत पण कोणीही त्यांना परमनंट करायला तयार नाही अशी परिस्थिती आहे। तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्याने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे राहून सत्तेमध्ये बसवावं, आम्ही त्यांना सर परमनंट करतो।
शेवटचा प्रश्न, कालपासून चर्चा आहे शिंदे सरकार पडेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होती. शिंदे सरकार पडण्याची मला काही चिन्ह दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे असणारा अजित पवारांची स्वप्न भंग होतील एवढं मला निश्चित माहिती आहे. थँक्यू. नक्कीच. हे होते प्रकाश आंबेडकर, कॅमेरामन विनोदसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, आष्टी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.